विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी मध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो थंबनेल आहे आणि या टायटल जे आहे या व्हिडिओचं, हे टायटल वाचून तुम्हाला कदाचित विचारात पडलं असेल. कारण हे टायटल काय आहे की जर तुम्हाला तुमचं इच्छित ध्येय साध्य होत नसेल तर थांबा, थोडा विचार करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. येस, हा व्हिडिओ तुमच्या प्रवासामध्ये, तुमच्या यशाच्या प्रवासामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्याला अनेकदा असं वाटत असतं, एक प्रकारची निराशा आपल्याला घेरत असते, नैराश्य आपल्याला घेरत असतं आणि अनेकदा वाटत असतं की येस, मी हे टार्गेट ठेवलं आहे. अनेक विद्यार्थी आपले IAS टार्गेट ठेवतात, अनेक विद्यार्थी MPSC परीक्षेचं टार्गेट ठरतात, परंतु काही दिवसानंतर त्यांना लक्षात येतं 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले 4 वर्ष झाले, आता काही मला माझं इच्छित ध्येय गाठणं शक्य नाही, आता काही मी IAS होणं शक्य नाही, आता काही मी MPSC अधिकारी होणं शक्य नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, थोडं थांबा आणि मी काय सांगतो आहे ते काळजीपूर्वक ऐका. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी मोठे यश मिळवलेलं आहे त्या सगळ्यांनी हे सगळे यश हे कधीही आपण गेलो आणि जिंकलो अशा पद्धतीने मिळवलेले नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागला आहे, झगडावं लागलं आहे, भांडावं लागलं आहे, खूप वेळ पेशन्स ठेवावा लागला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर असं समजा की नियती, नशीब तुमची परीक्षा घेत आहे. येस, ह्या परीक्षेमध्ये जर का तुम्ही टिकलेत, जर तुम्ही तुमची सहनशक्ती टिकवून ठेवलीत, जर का तुम्ही या वेळेस स्वतःला असं विचारलं की यस, सगळं संपलं आहे का, तर तुम्हाला नेहमी तुमचा अंतरात्मा सांगेल की नाही, अजून मी संपलेलो नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तुम्ही अजून जिंकलेला नाही म्हणून तुम्ही अजून संपलेले नाही, म्हणून तुम्हाला अजून भरपूर काही करायचं आहे आणि नव्या उमेदीनं तुम्हाला सुरुवात करायची आहे. ही नव्या उमेदीनं सुरुवात करण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज लागणार आहे. एक आपला फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड, अशा तीनही भूमिकेतला जर एखादा व्यक्ती तुम्हाला मिळाला तर निश्चितपणे आपल्याला ती आशा तुमची पल्लवित होऊ शकतो. आणि येस, जर तुम्हाला असा कोणी व्यक्ती भेटला नाही तर लक्षात ठेवा की तुम्ही एकलव्य आहात आणि तुम्हाला स्वतःच स्वतःचे द्रोणाचार्य व्हायचं आहे, तुम्हाला स्वतःच स्वतःचा गुरु व्हायचा आहे. जसं एकलव्याने मातीचा पुतळा तयार केला आणि स्वतःच धनुर्विद्या शिकला, त्या पद्धतीने तुम्हीच स्वतःच स्वतःला उभारी द्यायची आहे, स्वतःच स्वतःला प्रेरणा द्यायची आहे, स्वतःच स्वतःच्या चुका दुरुस्त करायच्या आहे आणि स्वतःच तुमच्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण स्पष्ट आहे, कारण तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जन्माला आला आहात, तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जन्माला आला आहात, म्हणून तुम्हाला हे करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळं संपलं, आपण आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही, तर एक क्षण थांबा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्हाला आताही काही शंका असतील तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा एक वेळा पहा, 2 वेळा पहा 3 वेळा पहा. आणि तुम्हाला काहीही क्वेरी असेल, काहीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा खाली जो माझा नंबर दिलेला आहे या नंबरवर पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मॅसेज करू शकता, फोन करू शकता, कधीही. धन्यवाद.